अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. इतका की त्यांचा पक्ष भाजपला एक निवेदन जारी करून त्यांच्या या वक्तव्यापासून पक्षाला दूर सारावं लागलंय. इमर्जन्सी या येऊ घातलेल्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानच्या एका मुलाखतीत बोलताना कंगना राणावत यांनी म्हटलंय, आपलं नेतृत्व सशक्त नसतं तर बांगलादेशमध्ये जे घडलं तेच इथे भारतातही व्हायला वेळ लागला नसता. कंगना राणावत यांनी बांगलादेशात नुकत्याच झालेल्या कोटा विरोधी आंदोलनाची तुलना भारतातल्या शेतकरी आंदोलनाशी केली. त्या म्हणाल्या, इथे जे शेतकरी आंदोलन झालं तिथे तर मृतदेह पडलेले होते, बलात्कार होत होते. जेव्हा हे 3 कृषी कायदे मागे घेण्यात आले तेव्हा देशात अनेक जणांना धक्का बसला होता, कारण त्यांना कधीच वाटलं नव्हतं की असं काही होईल. ते शेतकरी आजही आंदोलनाला बसलेले आहेत, ते दीर्घ काळासाठी मोठी प्लॅनिंग करून आले आहेत, जसं की बांगलादेशात झालं अशा प्रकारचं षडयंत्र. आणि तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांनो, चीन अमेरिकेसारख्या परदेशी महाशक्तीही इथे काम करत आहेत. कंगना राणावत यांच्या या वक्तव्यावरून जोरदार वाद निर्माण झाला. अनेक शेतकरी नेते तसंच विरोधी पक्षांमधल्या नेत्यांनीही राणावत यांच्या या वक्तव्याचा जोरदार निषेध केला. 13 महिने आंदोलन एक देश की राजधानी में चलना वो एक शांति का प्रतीक था. ये तो प्रदर्शन करते हैं, अगर सरकार के लोग प्रदर्शन करते हैं तो ये एक दिन नहीं कर पाते, उसी में आग दिन वो करते हैं. हमारे आंदोलन में कहीं पे भी किसान आंदोलन में आगजनी नहीं हुई, कोई हिंसा वहां पे नहीं हुई. ये कुछ इस तरह के लोग हैं कि जो भ्रम फैलाने का काम करते हैं. देश में कानून और संविधान है, उसको मानने वाले लोग हम हैं. इसीलिए एक देश की राजधानी पे हम 13 महीने तक आंदोलन के लिए बैठे रहे. और आंदोलन क्यों करना पड़ा, क्योंकि देश की सरकार तानाशाही थी, इसलिए 13 महीने आंदोलन चला. अगर सरकारें होती तो बातचीत से उसका समाधान निकालती, उसके बाद में भी कुछ उन्होंने समाधान निकाला. भाजपा की एमपी है कंगना राणावत, तो उसके ऊपर जाप्ता कार्रवाई होनी चाहिए. अगर भाजपा यह मानती है कि ये बयान उचित नहीं है, गलत दिया गया बयान है, तो उनके ऊपर पार्टी को जाप्ता कार्रवाई करनी चाहिए और उन्हें बोलना चाहिए पार्टी को कि कंगना राणावत इस बयान के ऊपर खुद माफी मांगे और कंगना राणावत जी को माफी मांगनी चाहिए. दरम्यान काँग्रेसनेही यावर प्रतिक्रिया देत खासदार कंगना राणावत यांच्यावर टीका केली आहे. आजाद हिंदुस्तान में अन्नदाताओं को बलात्कारी और हत्यारा पहले कभी नहीं कहा गया है. ये बीजेपी की सांसद है, नेतृत्व के बहुत चुनी हुई है और उन्होंने इन शब्दों का प्रयोग किया है. भारतीय जनता पार्टी ये कह के पलड़ा बिल्कुल नहीं झाड़ सकती है कि ये हमारा मत नहीं है, ये उनका वक्तव्य है. अगर कोई आपकी पार्टी में ऐसी कुत्सित मानसिकता का व्यक्ति है तो उसको निकाल बाहर करिए. ये मैं कभी होता है मैं हृदय से नहीं माफ कर पाऊंगा, ये हमारा वक्तव्य नहीं, ये नहीं चलेगा. या तो निकाल बाहर करिए, उनसे हाथ जोड़ के माफी मंगवाइए देश के किसानों पे, और दूसरा आप खुद माफी मांगिए. ये तो किसानों को बलात्कारी और हत्यारा कहने का मामला है. दूसरा मामला जो है, जब वो कहती हैं कि अमेरिका और चीन इस देश में अस्थिरता फैला रहे हैं, ये बहुत बड़ी बात है. क्या हमारे देश में विदेशी ताकतें डिस्टर्बेंस कर रही हैं, अस्थिरता फैला रही हैं, यहां पर शांति भंग कर रही हैं? ये बड़ा बयान है और इस पर कोई स्पष्टीकरण नहीं है. क्या इस देश के विदेश मंत्रालय को और गृह मंत्रालय को इस पर स्पष्टीकरण नहीं देना चाहिए? ये कैसे संभव है, हम कैसे चुप रह सकते हैं? सत्तारूढ़ दल की एक सांसद ये आरोप लगा रही है और सरकार को सांप सूंघा हुआ है. कंगना राणावत यांच्या वक्तव्यावरून एवढं वादंग झाल्यानंतर अखेर भाजपला स्पष्टीकरण द्यावं लागलं. पक्षाने एक प्रसिद्धी पत्रक जारी करत म्हटलंय, भाजप खासदार कंगना राणावत यांनी केलेलं शेतकरी आंदोलनासंदर्भातलं वक्तव्य पक्षाचं अधिकृत मत नाही आहे. भाजप राणावत यांच्या या वक्तव्याशी असहमती व्यक्त करतोय. पक्षाच्या वतीने धोरणांसंबंधी बोलण्यासाठी कंगना राणावत यांना परवानगी नाही आहे आणि त्या पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्या नाहीत. पक्षाने त्यांना सूचना केल्या आहेत की भविष्यात त्यांनी कुठलंही निवेदन करू नये, असं भाजपने म्हटलंय. दरम्यान कंगना राणावत यांच्या वक्तव्यावरून वाद होण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही शेतकरी आंदोलनातील ज्येष्ठ नागरिक काँग्रेस आणि राहुल गांधी, शंकराचार्य तसंच अभिनेत्री तापसी पन्नू आणि स्वरा भास्कर यांच्यावर केलेल्या वक्तव्यांमुळेही वाद निर्माण झाले होते. काही महिन्यांपूर्वी चंदीगड विमानतळावर एका CISF महिला कॉन्स्टेबलने कंगना यांच्या कानशिरात लगावली होती. त्या कॉन्स्टेबलची आई शेतकरी आंदोलनात सहभागी असल्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचं नंतर त्या कॉन्स्टेबलने स्पष्ट केलं होतं.